अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे 21 जुलैला, तर गरोदर माता भगिनींनी वट सावित्रीची पूजा करावी का, आणि आपल्या नवऱ्याचे पतिव्रता ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या नवऱ्याचे उद्या पाद्यपूजन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। उद्या हिंदू धर्मातील खूप मोठा सण आहे, तो म्हणजे वट सावित्री पौर्णिमा। एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी यमदेवासोबत भांडणं करते, यमदेवाशी भांडणं करून आपल्या पतीचा जो प्राण आहे ते वापस आणते, एवढी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये आहे। गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे बघा, पतिव्रता स्त्री ही जी आहे खूप ताकद आहे। सूर्य पण भीतो, जे मुळामध्ये पतिव्रता आहे त्यांना सूर्य भीतो, अग्नी असेल सूर्य असेल हा घाबरतो, तेवढं आपलं पतिव्रता चांगलं पाहिजे। माणसांचं तसं चांगलं पाहिजे, एक वचनी पाहिजे, बायका असेल त्यांचं पण एक वचनी पाहिजे। सूर्य घाबरतो, सूर्यदेवता गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे, सूर्यदेवता घाबरतो। म्हणून उद्या सगळ्यांचा उद्या उपास असतो, ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्यांनी पण करू शकता। तर उद्या आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन कसं करायचं, उद्या खूप जण फक्त प्रदक्षिणा मारणार, 7 प्रदक्षिणा मारल्या, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार 16 संस्कार आहे, 16 शृंगार आहे, ते करून आपण सगळ्या माता भगिनी आहे त्या वडाचं झाल्यावर प्रदक्षिणा मारणार, ते केल्यानंतर हे तर सगळेच करणार आहेत, आपण आपले पतिदेव असेल त्यांना उद्या जे आहे त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे। तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा। आपल्या पतिदेवाला पहिले आपल्या एका ठिकाणी व्यवस्थित बसवायचं, त्यांचे पाय आहे ते स्वच्छ धुवायचे, पाय पाण्याने चांगले स्वच्छ धुवायचे, नंतर दुधाने धुवू शकता। पायाच्या अंगठ्याला तुम्ही पायाच्या अंगठ्याला गंधाक्षरा फुलवायचं, आपलं जे डोकं असेल माता बहिणीचं जे डोकं आहे ते त्यांच्या पायावर टेकवायचं। जसं गुरूंचं पाद्यपूजन करतो, आता पुढच्या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, गुरूंचं पण असंच पाद्यपूजन करायचं आपल्या, म्हणजे आपले गुरुस्थानी असेल जे गुरु असेल त्यांचं पण सेम पाद्यपूजन करायचं। आता उद्या पहिले पतिदेवाचं पाद्यपूजन करायचं, त्यांना बसवायचं, त्यांचे पाय चांगले धुवायचे, नंतर दुधाने धुवायचे, आणि नंतर आपलं जे डोकं आहे त्यांच्या चरणावर ठेवायचं। कारण की उद्या वड सावित्री पौर्णिमेचा तो खूप महत्वाचा, हिंदू संस्कृतीमधला खूप महत्वाचा दिवस आहे। पाद्यपूजन उद्या सगळ्यांनी करा, उद्या सगळ्यांना विनंती, कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने पाद्यपूजन करा। उपास आपण करणार आहात, उपास पण करायचा, वडाला जाऊन 7 प्रदक्षिणा मारून पण यायचं, आणि संध्याकाळी रात्री तुम्हाला किती, रात्री 12 वाजू द्या, आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन करायचं। ते जरी नाही म्हटले तरी पण करायचं, थोडं किंवा थोडं जरी असेल ते पण करायचं, काही काही जण नाही म्हणता पण करायचं। उद्या पतिदेवाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा। हे केल्यानंतर जे गरोदर माता असेल त्यांनी करायचं का, करू शकता। जे गरोदर असेल त्यांनी उपास करू नका, प्रदक्षिणा मारा वडाला प्रदक्षिणा मारा, आणि आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन आहे ते अवश्य करावं। आता याचं मी कारण सांगतो का बरं। तुम्ही कधीही माता लक्ष्मी असेल, विष्णू असेल, विष्णू देवता असेल, माता लक्ष्मी असेल, त्यांचं बघा, माता लक्ष्मी कधीही पाय चेपताना दिसते बघा। जी पतिव्रता असेल, पतिव्रता जी स्त्री असेल, जे आपल्या नवऱ्याचे पाय चेपत असेल, त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते, अखंड लक्ष्मी राहते। खूप जण आहे, मी असं खूप जण ऐकतो की ज्या माता भगिनी आहे ते आपल्या नवऱ्याचे पाय दाबतात, नवरा नाही म्हणला तरी पण दाखता, का बरं, त्याच्यामध्ये जी एनर्जी ती ऊर्जा आहे। तर उद्या म्हणून उद्या सगळ्यांनी वड सावित्रीचे पूजन अवश्य करावं, त्याच्याबरोबर आपला नवरा असेल त्यांचं पाद्यपूजन अवश्य करावं, आणि तुळशीला रोज पाणी घातलं पाहिजे। पतिव्रता स्त्री जी आहे त्यांनी तुळशीला रोज पाणी घालायचं, खोटं बोलायचं नाही, सत्याच्या मार्गाने चालायचं। ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारची कसलीही चिंता नसते। सावित्रीने आपले पतिदेवाचे प्राण आणण्यासाठी व्याकुळता झाली,
यमदेव प्राण धुवून गेला होता, पण तिची एक निष्ठा, तिची भक्ती आणि तिचा विश्वास हा खूप महत्वाचा असतो, तोच महत्वाचा होता. तुमच्या तुम्हाला सर्वांना पण आपले जे नवरा असेल, पतिदेव असेल, त्यांच्यावर पूर्ण एकनिष्ठा राहायचं, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि पाद्यपूजन आहे ते करू शकता. पाद्यपूजन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी एनर्जी येईल. मला अवश्य पाद्यपूजन केल्यानंतर अवश्य कमेंट करून सांगा, तुम्हाला वेगळी एनर्जी येईल. तुमच्या नवऱ्याने नाही करू दिलं तरी पण त्यांना सांगा की नाही करायचं, आम्हाला बसवा, त्यांना बसवा आणि करा. त्याच्यामध्ये एक वेगळी एनर्जी आहे. साक्षात माता लक्ष्मी विष्णुदेवाचे पाय दाबते, म्हणजे विचार करा, माता लक्ष्मी कुठं आणि आपण कुठं, आपली काहीच बरोबर होऊ शकत नाही. पण ती विष्णुदेवाचे पाय दाबते, त्याच्यामध्ये पायामध्येच खूप शक्ती आहे. आणि ज्या घरामध्ये पतिदेवाचे पत्नी असेल, ते का पतीचे पाय दाबत असेल, तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. हे खूप अनुभव आहे, खूप जणांचे अनुभव आहे. तुम्ही शिक्षित असा, कसे असा, काही असेल, पण कसं असतं, एका मुलीला, एक मुलगी जोपर्यंत लग्न होत नाही, लहान असते, तेव्हा ती वडिलांचं सगळं ऐकत असते. लग्न झाल्यानंतर तिचे सर्वस्व जे असते तिचा नवरा असतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की उद्या पाद्यपूजन करा. तसंच आपलं पाद्यपूजन जे आहे ते गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुचं करायचं, गुरुला घरी बोलवायचं, पाद्यपूजन करा. उद्या उपास ज्यांना जमेल, काही काही जणांना डायबिटीज असेल, हे असेल, ते असेल, उपास जोपर्यंत जमेल तोपर्यंत करा, नाही जमलं पूजेपर्यंत करा. आणि उद्या थोडं शांत राहायचा प्रयत्न करावा. मन शांत ठेवा, कोणी काही बोललं ऐकून घ्या, मनामध्ये दडपण ठेवू नका. शांत राहायचं, वादविवाद करायचं नाही, नवऱ्यासोबत भांडणं करायचं नाही, वादविवाद करायचं नाही. आणि नवऱ्यांनी पण उद्याच्या दिवशी वादविवाद करू नका, भांडणं करू नका, शांत राहायचं, मन स्थिर ठेवायचं. आणि उद्याचा जो सण आहे, हिंदू संस्कृतीमधला खूप महत्वाचा सण आहे, तो वट सावित्री पौर्णिमा, तो सण खूप छान प्रकारे साजरी करायचा. पाद्यपूजन प्रत्येकाने घरी करायचं, प्रत्येकाने घरी करा. आणि घरी केल्यानंतर मला अवश्य कमेंट करून सांगा की दादा आम्ही नवऱ्याचं पाद्यपूजन केलं. खूप जण फक्त वडाच्या झाडाला केलं म्हणजे झालं का, नाही. जो तुमचं वड हे प्रतिकात्मक आहे, म्हणजे काय, सावित्री तिथं बसली, वडा झाडत, तिथं त्यांचा प्राण आला, म्हणून ते वडाला खूप महत्व आहे आणि ऑक्सिजन खूप आहे वडाचं. तिथं वडाच्या झाडाच्या तिथं ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे. वडाच्या झाडाच्या तुम्ही प्रदक्षिणा करणार तेव्हा तिथं दूध घेऊन जा, दूध वहा. तसंच वडाचं झाड केलं म्हणजे काय झालं का, नाही. त्या दिवशी आपल्या पतिदेवाचं पण चरणतीर्थ घ्या, चरणतीर्थ पण खूप जण घेतात, पाद्यपूजन करा. या पद्धतीने करू शकता तुम्ही. उद्या पतिदेवाला जे आहे ते आंघोळ पण घालू शकता, तिळाचं तेलाने मालिश पण करू शकता, आंघोळ पण घालू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या हळद घ्यायची. या पद्धतीने तुम्ही जी सेवा आहे ती करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.